दर्शन आपण पाहत आहात व्हीएम न्यूज मराठी. ऐतिहासिक मराठ्यांची राजधानी सातारा येथे किल्ले अजिंक्य तळ्यावर स्वाभिमान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. पाहुयात ही बातमी. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन 12 जानेवारी 1708 रोजी अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला आणि अजिंक्यतारा किल्ल्याला मराठा साम्राज्य म्हणून घोषित केले. त्यानिमित्ताने गेल्या 13 वर्षांपासून हा कार्यक्रम घेतला जात असून शिवराज्य स्मारक समिती यांच्यामार्फत हा सोहळा साजरा केला जात आहे. 12 जानेवारी रोजी छत्रपती थोरले शाहू महाराज यांना या निमित्ताने सातारकर अभिवादन करीत असतात. आज किल्ले अजिंक्य ताऱ्यावर छत्रपती थोरले शाहू महाराज यांची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पालखी खांद्यावर घेतली होती. याचबरोबर तमाम सातारकर आणि प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हीएम न्यूज मराठी सातारा. नमस्ते. आज 12 जानेवारी, आज जिजाऊ जयंती, राष्ट्रप्रेरिका जिजाऊ जयंती आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा राज्याभिषेक दिन. 12 जानेवारी 1708 रोजी आपल्या सातारा शहरातील अजिंक्यतारा किल्ल्यावर छत्रपती थोरले शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला आणि ह्या अजिंक्यताराला मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून घोषित केलं. 1708 पासून ते साधारणतः 1818 पर्यंत, म्हणजे साधारणतः 110 वर्षाचा कालखंड, या कालखंडामध्ये सातारा शहर किंवा साताऱ्याचा अजिंक्यतारा किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून विराजित होता. 1708 पासून ते 1749 पर्यंत स्वतः छत्रपती थोरले शाहू महाराज यांचं राज्य चालत असत. 1721 मध्ये शाहू महाराजांनी सातारा शहराची स्थापना केली आणि अजिंक्यताऱ्यावरचा राज्यकारभार सातारा शहरात घेऊन गेले. आज सातारा शहरामध्ये आपल्याला अनेक अशा अवशेष दिसतील किंवा शहराचे त्या काळचे जे काही वैभवशाली शहराचे अवशेष आहेत ते आपल्याला आजही पाहायला मिळतात. आज अजिंक्यतारा किल्ल्यावर पुनश्च तो राज्याभिषेक सोहळा अनुभवण्याचा अनुभव या सातारा शहरातील रयतेनं आत्ता नुकताच घेतलेला आहे. हा कार्यक्रम गेले 13 वर्ष, म्हणजे शाहूराजे राज्याभिषेक सोहळा हा गेले 13 वर्ष शिवराज्याभिषेक समिती सातारा यांच्यामार्फत साजरा केला जातो. आणि मी सर्व सातारकरांना असं आवाहन करेन की या कार्यक्रमाला एक आपल्या शहराचे निर्माते आणि आपले आश्रयदाते छत्रपती थोरले शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करायला दरवर्षी 12 जानेवारीला या किल्ल्यावर आवर्जून उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची व्याप्ती अजून खूप वाढावी अशी मी इच्छा प्रदर्शित करतो. अच्छे लोगों की अच्छी पसंद. आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड केटरर्स. रॉयल लोकांची रॉयल पसंती. रॉयल बिर्याणी अँड केटरर्स. एसी डायनिंग हॉल. फॅमिली साठी वेगळी बैठक व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 64 मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा. मोबाईल नंबर 86 37 70 00 70. अच्छे लोग अच्छी पसंद. रॉयल बिर्याणी एंड केटरर्स.